विठुरायाला भेटण्यासाठी वारकरी मागील 10 दिवसांपासून चालत आहेत. आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर असा वारकऱ्यांचा हा प्रवास सुरू आहे. 2 जिल्हे सोडून आता वारकरी उद्या त्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहेत. मात्र या वारी काळामध्ये कुठेही अद्याप पाऊस पडलेला नाही, त्यामुळे उन्हाच्या तडक्यामुळे वारकऱ्यांची आजारी पडण्याची संख्या जास्त आहे. वारकऱ्यांना डिहायड्रेशन म्हणा किंवा तहान म्हणा किंवा त्यांची रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी होत चालली आहे. त्याच्यामुळं वारकऱ्यांच्या जीवाची काळजी घेण्यासाठी अनेक फिरते दवाखाने आहेत. मात्र हा असा दवाखाना आहे याच्यामध्ये सलाईन म्हणा, इंजेक्शन्स म्हणा, गोळ्या म्हणा, बँडेज म्हणा किंवा अन्य गोष्टी ज्या लागत आहेत आरोग्याच्या दृष्टीने त्या सगळ्या एकाच छताखाली उभ्या आहेत. आणि आळंदी ते पंढरपूर हा दवाखाना वारकऱ्यांची सेवा करतो आहे, त्याच्यामुळे वारकऱ्यांची वारी देखील आता ही सुखरूप होते. माझं नाव डॉक्टर सोहन अर्जुन काळे, मी ताराचंद हॉस्पिटलला आता रेसिडेंट सर्जन म्हणून तिथं काम करतो आहे. आत्ता सध्या इथं वारी कॅम्पसाठी आपण तिथून कॅम्प घेऊन आलो आहे. आत्ता सध्या आपल्याकडे आता वारीमुळे मोस्ट ऑफ द पेशंट सगळे डिहायड्रेटेड असतात, चालून वगैरे येतात ना, त्यामुळे मग त्यांना पेन वगैरे होतं. त्यासाठी आपण आत्ता सध्या आता सगळ्यांना आय व्ही फ्लुइड्स वगैरे देण्याचं काम करतो आहे. काही एक साधारण सलाईन तरी रोजचं ॲव्हरेजली तरी नाही म्हणलं तर एक 200 ते 250 सलाईन्स चालू होतात, तेवढ्या होतात. आणि त्याबरोबर आपण ड्रेसिंगचं पण सगळं आणलं, जरी मायनर इंजुरी वगैरे कोणाला काही जरी झाली तर त्या पण आपण इथं इंजुरी कवर करतो आहे सगळ्या. दुसरी गोष्ट आपण इंजेक्टेबल पण आपण इथं देतो आहे. इंजेक्टेबलमध्ये सर साधारण आम्ही आत्ता आम्ही 3 टीममध्ये डिवाईड होऊन इथं येतो आहे 5-5 दिवसासाठी. एका टीममध्ये साधारण आम्ही सगळे डॉक्टर्स, एक साधारण 15 डॉक्टर्स आणि बाकीचे आमचे सहाय्यक सगळे आहेत. एक साधारण आम्ही 25 लोकांची टीम आहे आमची. येस, हा उन्हाचा तडका त्याचा त्या भरपूर परिणाम त्याच्यावर दिसतोय सर. म्हणजे कसं आहे की मोस्ट ऑफ द डिहायड्रेशनचे पेशंट आहे तिच्या आता सध्या तरी. बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय 0 प्रोसेसिंग फी. तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी बँक ऑफ महाराष्ट्र .in वर लगेच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र. माऊलींची सेवा करण्यात आनंद वाटतोय आणि 24 वर्षे झालीत आणि ही सेवा अशीच परंपरा चालू आहे आमच्या हातनं. ही माऊली चरणी प्रार्थना आम्ही करतो. माझं नाव बंडू जगताप, मी खटावचं आहे आणि सेवा करू, सर्वांची सेवा करतो. डॉक्टरांची करतो, सिस्टरांची करतो, कधी स्वयंपाकाचं बघायचं, पाण्यानं द्यायचं, नाश्त्याचं बघायचं, सगळं हातराचं सगळा कॅम्प बांधायचा हे सर्व करतो. 24 वर्षे झाली, एकदम आनंद वाटतो आणि अशीच परंपरा आमच्या हातून घडत राहावी ही माऊली चरणी प्रार्थना. विठ्ठलाचं दर्शन कशाचं घेतो, कारण विठ्ठलाचं दर्शन या सेवेतून मिळतच नाही. पण हा हा माऊली हा विठ्ठलच आहे, त्यामुळे आम्हाला आनंद अगदी भरपूर वाटतो. पेशंट यंदा पाऊस नसल्यामुळे सर्दी ताप खोकला थोडा कमी प्रमाणात आहे पेशंटला. बाकी मग आपण थकवा जाणवतो चालल्याबद्दल, त्याबद्दल आपण इंजेक्शन स्लाईन वगैरे देतो. ORSचं पावडर पण आहे आपल्याकडे देण्यासाठी, ते देऊन पेशंटला एक डोस दिला की चालण्यासाठी पुढच्या टप्प्यात जाण्यासाठी बरं वाटतं पेशंटला तेवढं चालण्यासाठी. सर मला 12 वर्ष झालं. सचिन पंडित नाव आहे माझा. मी पुण्यातच राहतो. मी दिवसभर ड्रेसिंग करत असतो पेशंटचे. हां, ड्रेसिंग साधारण तर 200-300 लोकांच्या होत्या. कुणाला बेंड आलेलं असतं, कुणाला चालून चालून चपलाला फोड आलेली असते पायाला, कुणा कुणाला दर्शन घेताना कुणाला लागलेलं असतं. मग ते पेशंट आपल्याकडे येतात, मग आपण त्याचे ड्रेसिंग करतो. हो, सगळी मोफत सेवा देतो आम्ही आळंदी ते पंढरपूर.